राज्यामध्ये पुढील 5 दिवस पावसाचे असणार आहेत. किनारपट्टीवरती बहुतांश ठिकाणी तर घाटमाथ्यावरती तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. रत्नागिरीत 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर रिमझिम पावसानं सुरुवात केली. अधूनमधून पावसाच्या मोठ्या सरी कोसळताना दिसत आहेत तर रत्नागिरीला आजपासून पुढचे 4 दिवस ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलाय. सिंधुदुर्गात पावसानं दमदार हजेरी लावली. कुडाळ तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तर कोकणात समुद्र खवळलाय, त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. मुंबईत पावसाचा जोर वाढलाय. मुंबईकरांची पहाटेची सुरुवातच मुसळधार पावसानं झाली, त्यामुळे परिसरात आल्हाददायक वातावरण आहे तर दिवसभर जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी असं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय. मावळ तालुक्यातील पर्यटकांचं आकर्षण असलेल्या कुंडमळा इथे पर्यटक धोकादायक पर्यटन करतायत. तरुणाई नसतं धाडस करत पाण्याजवळ जात असल्याचं दिसतंय, त्यामुळे लोणावळ्यातील दुर्घटनेनंतरही पर्यटकांनी धडा घेतला नसल्याचंच दिसतंय. पावसाचा जोर वाढल्यामुळे राज्यामध्ये विजेची मागणी घटली आहे तर मागील आठवड्यापर्यंत विजेची मागणी 23,000 मेगावॅट इतकी होती, मात्र आता 21 मेगावॅटपर्यंत खाली आली आहे. तर विजेच्या मागणीमध्ये मोठी घट झाल्यानं महानिर्मितीसोबतच खासगी कंपन्यांना काही वीज निर्मिती संच बंद ठेवावे लागलेत. देवगड निपाणी राज्य मार्गावरील पोंडाघाट मार्गे वाहतूक आजपासून सुरू करण्यात आली आणि मागील 5 दिवसांपासून या मार्गावरती अवजड वाहनांची वाहतूक बंद होती, मात्र हा मार्ग आता सुरू झाल्यानं वाहन चालकांना दिलासा मिळालाय. पवर आणि मावळ भागात चांगला पाऊस पडत असल्यामुळे भात लागवडीला जोमदार सुरुवात झाली आहे. पिकाला संरक्षण कवच असायला हवं यासाठी शेतकरी पीक विमा देखील काढत आहेत, त्यामुळे पीक विमा केंद्रावरती 1 रुपयात पीक विमा भरायला शेतकऱ्यांची गर्दी होतीये. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी मागील 4 वर्षांपासून गोगलगाईच्या संकटामुळे मेटाकुटीला आले होते, मात्र यंदा शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नाने यश आलंय आणि गोगलगाईंचा पुरता बिमोड केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. हावडा मुंबई रेल्वे मार्गावर काही ठिकाणी रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं काम केलं जात आहे, त्यामुळे आजपासून 17 जुलै दरम्यान दक्षिण पूर्व मध्य मार्गावरील रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. नागपुरात आज आणि उद्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. सुट्टीच्या दिवशीही कार्यालय योजनेच्या कामासाठी सुरू राहणार आहे, यासाठीची जबाबदारी जिल्हा आणि उपविभाग आणि तालुका स्तरावरती देण्यात आली आहे. पावे तालुक्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेला कुंडमळा इथे आता नवीन पुलाला मंजुरी देण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनात शासनानं 8 कोटींचा निधी मंजूर केलाय तर निधी मंजूर झाल्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कुंडमळा पुलाची तत्काळ पाहणी केली. एसटी महामंडळाच्या 87,000 कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला असून 2 दिवस सुट्टी असल्यामुळे 15 जुलैपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर वेतन जमा होईल आणि एसटी महामंडळाला मे महिन्याच्या सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीसाठी 230 कोटी रुपये निधी वितरित करण्यास गृह विभागानं मंजुरी दिली. रविवारी रेल्वेच्या 3 मार्गांवरती मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. ठाणे आणि दिवा दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावर, कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर, तसंच मुंबई सेंट्रल आणि माहीम दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती हा मेगा ब्लॉक असणार आहे. मुंबई शहर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये खड्ड्यांसंदर्भातील मुद्दे उपस्थित करणारी अवमान याचिका निकाली काढण्याच्या विचाराधीन असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलंय तर निर्देशांचं पालन करण्यास अधिकारी जाणून बुजून टाळाटाळ करतायत असं देखील न्यायालयानं नमूद केलं. ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापुरात 6,000 अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी राज्य सरकारकडे पाठवला होता. यासाठी लागणाऱ्या 492,89,00,000 रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे आणि पोलीस प्रशासनाला जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी हा यंत्रणेचा या फायदा होणार आहे. पावसामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे, त्यामुळे अपघात तसंच वाहतूक कोंडीचा फटका वाहनचालक आणि प्रवाशांना बसतोय. तर मागील 5 वर्षात मुंबईसह राज्यात खड्ड्यांमुळे 340 अपघातांच्या घटना घडल्या आहेत, तर 158 जणांचा बळी गेलाय तर 309 जण जखमी झालेत. मागील 10 वर्षात म्हणजे 2014 पासून 2023 या कालावधीत 12.5 कोटी नोकऱ्यांची निर्मिती झाली असं भारतीय स्टेट बँकेच्या रोजगार अहवालातून समोर आलंय. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शाळा आणि महाविद्यालय नियमित सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची संख्या वाढते, मात्र अनियमित बस सेवेमुळे विद्यार्थ्यांना उभं राहून दूरचा प्रवास करावा लागतोय तर बस भरल्यानंतर विद्यार्थ्यांना बसमध्ये न घेतल्यामुळे त्यांना शाळेला मुकावं लागतंय, त्यामुळे शासनानं याची दखल घेत योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी केली जाते.
नागपुरात विधानभवनासमोर राजकारणातील चाणक्य अजितदादा अशा आशयाचे बॅनर्स झळकत आहेत. विधान परिषद निवडणुकीमध्ये अजित पवारांनी इतर पक्षातील 5 मतं फोडल्यामुळे नागपुरात होर्डिंग्स लावण्यात आले तर अजित पवार गटाचे नागपूरचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी हे बॅनर लावलेत. या बॅनरवर फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे देखील फोटो आहेत. मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत आणि राधिकाचा विवाह सोहळा संपन्न झाला. लग्नाआधी अनंत अंबानींनी दिवंगत आजोबांचे आशीर्वाद घेतले. आजोबा धीरुभाई अंबानी यांच्या फोटोची पूजा करत अनंत यांनी आशीर्वाद घेतले. बीकेसीच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये विवाहस्थळी अनंत अंबानी यांची रॉयल एंट्री झाली आणि आलिशान अशा सजवलेल्या कारमधून अनंत अंबानी विवाहस्थळी दाखल झाले आणि यावेळी बहीण ईशा आणि बहिणी श्लोकानं त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर लग्न मंडपात अंबानी कुटुंबियांनी एकत्र रॉयल एंट्री घेतली. अनंत अंबानी लग्न मंडपात येताच त्यांना पारंपरिकरित्या साफा बांधण्यात आला. त्यांच्या कुटुंबियांनी अतिशय प्रेमानं हा साफा त्यांना बांधला. यावेळी बॅकग्राऊंडला पधारो मारो देशचं गाणं सुरू होतं. वरबाई नीता अंबानी यांच्या हातावरील मेहंदीचे फोटो न्यूज एडीन लोकमतच्या हाती आले. नीता अंबानी यांनी आपल्या हातावरती मेहंदीसोबतच अंबानी कुटुंबातील सदस्यांची नावं लिहिल्याचं दिसून आलं. अनंत अंबानी यांच्या लग्नामध्ये वराड्यांनी चांगलीच धमाल केली. जागतिक कीर्तीचे ड्रमर शिवामणी यांच्या बीट्सवरती अनंत आणि राधिकाचे मित्रमंडळी नातेवाईक आणि सेलिब्रिटी चांगलेच थिरकले. यावेळी अॅनिमल फेम भूपिंदर बब्बलनं सुद्धा आपल्या गाण्यानं उपस्थितांची मनं जिंकली. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या विवाह सोहळ्यात सुपरस्टार रजनीकांत यांनी देखील डान्स करत एकच धूम उडवून दिली. वयाच्या 73 वर्षी सुद्धा नाचण्याचा त्यांचा उत्साह दमदार होता. वराड्यांच्या स्वागतासाठी रॅप सिंगर हनी सिंगनं गाणी गात एकच धूम उडवून दिली. हनी सिंगच्या उडत्या सरीच्या गाण्यांवर रणवीर सिंग सोबतच माधुरी आणि इतर सेलिब्रिटींनी दमदार नृत्य सादर केलं. हार्दिक पांड्या, अनन्या पांडे तसंच जान्हवी कपूर अशा यंग ब्रिगेडनं सुद्धा म्युझिकच्या तालावर एकच ठेका धरला. अनंत आणि राधिकाच्या लग्नात या सगळ्यांनी अक्षरशः धूम उडवली. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यात गायक संगीतकार अमित त्रिवेदीनं गाणं सादर केलं आणि अमितनं ब्युटिफुल हे आपलं गाजलेलं गाणं गाऊन सगळा माहोल ब्युटिफुल केला. धगधग गर्ल असलेली माधुरी दीक्षितनं सुद्धा या सोहळ्याला उपस्थिती लावली आणि यावेळी माधुरीनं तिच्या अदाकारीनं पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केलं. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या वरातीतील प्रियांका चोप्राचा सपने में मिलती है वरील डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. चिकनी चमेली या गाण्यावर तिने ईशा अंबानी सोबत डान्स करत आनंद लुटला.